हॅलो ओरिवन वेलकम इन आर जी टेक्निकल मागील व्हिडिओजमध्ये आपण मागील लेक्चर्समध्ये युनिट नंबर थ्री थ्री फेज एस ए सर्किट्स जो होता थर्टीन मार्क्ससाठी तो आपण पाहिला आहे आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या लेक्चरमध्ये आपण युनिट नंबर फोर नेटवर्क रिडक्शन अँड प्रिन्सिपल्स ऑफ डी सी सर्किट अनालिसिस जो की तो थर्टीन मार्क्ससाठी आहे तेरा मार्क्ससाठी आहे तो पाहणार आहोत युनिट नंबर फोर नेटवर्क रिडक्शन अँड प्रिन्सिपल्स ऑफ डी सी सर्किट ॲनालिसिस नेटवर्क रिडक्शन रिडक्शन म्हणजे कपात करणे कमी करणे नेटवर्क जे असेल सर्किट जे असेल ते कमी करायचं आहे अँड प्रिन्सिपल्स प्रिन्सिपल्स म्हणजे तत्वे तत्वे ओके प्रिन्सिपल्स ऑफ डी सी सर्किट ॲनालिसिस डी सी सर्किटचं विश्लेषण करण्याचे ॲनालिसिस करणे म्हणजे विश्लेषण करणे डी सी सर्किटला विश्लेषण करण्याचे जे काही तत्वे आहेत प्रिन्सिपल्स आहेत तेसुद्धा आपण पाहणार आहोत जो थर्टीन मार्क्ससाठी आहे युनिट नंबर फोर याच्यामध्ये सिलेबस सिलेबस कंटेन कोणकोणते आहेत सोर्स ट्रान्सफॉर्मेशन ओके स्रोताचं जे रूपांतरण आहे ट्रान्स ट्रान्सफॉर्मेशन जो आहे तो पाहायचा आहे स्टार डेल्टा अँड डेल्टा स्टार ट्रान्सफॉर्मेशन एखादा नेटवर्क जर स्टारमध्ये असेल तर तो डेल्टामध्ये रूपांतर करायचा आहे आणि डेल्टामध्ये असेल तर स्टारमध्ये रूपांतर करायचा आहे याच्यासाठी आवश्यक असणारे फॉर्म्युलेज कसे आहेत स्टेप्स कसे आहेत त्या आपण या युनिटमध्ये पाहणार आहोत सोर्स ट्रान्सफॉर्मेशन त्याचबरोबर स्टार डेल्टा अँड डेल्टा स्टार ट्रान्सफॉर्मेशन मेश ॲनालिसिस ओके मेश मेश म्हणजे काय जाळे जाळेच विश्लेषण ठीक आहे नोड ॲनालिसिस नोड म्हणजे एक पॉईंट की जिथे खूप साऱ्या ब्रांचेस भेटलेल्या असतात नोड अॅनालिसिस ओके त्या नोडचं विश्लेषण मेश अॅनालिसिस नोड अनालिसिस या गोष्टी आपण युनिट नंबर फोरमध्ये नेटवर्क क्रिडक्शन अँड प्रिन्सिपल्स ऑफ डी सी सर्किट अॅनालिसिसमध्ये पाहणार आहोत okay? ओके बेसिक डेफिनेशन मूलभूत ज्या व्याख्या आहेत नेटवर्क क्रिडक्शनमध्ये तर पहा सिलेबस टॉपिक फाय पॉईंट वन बेसिक डेफिनेशन्स फाय पॉईंट वन पॉईंट वन नेटवर्क ऑर सर्किट आता नेटवर्क ऑर सर्किट कोणाला म्हणायचं नेटवर्क म्हणजे काय सर्किट म्हणजे काय ओके डिफाइन सर्किट अशा प्रकारचा प्रश्न एम एस बी टीच्या परीक्षांमध्ये समर थर्ड समर तीन समर दहा विंटर पंधरामध्ये विचारलेला आहे एक मार्कसाठी डिफायन सर्किट्स क्वेश्चन नंबर वन अ नेटवर्क ऑर सर्किट नेटवर्क किंवा सर्किट इज अँड इलेक्ट्रिकल कॉन्फिग्रेशन ही एक विद्युत जुळाजुळव आहे कॉन्फिग्रेशन म्हणजे जुळवणी आहे विच इलेक्ट्रिकली कनेक्ट्स की जो इलेक्ट्रिकली कनेक्ट असतो संपर्कात असतो व्हेरियस कॉम्पोनंट्स ओके वेगवेगळे घटक सच सच्या जसे की रेजिस्टर कॅपॅसिटर्स इंडक्टर्स एटसेट्रा अँड व्होल्टेज सोर्स आणि व्होल्टेज सोर्स व्होल्टेजचा स्रोत और करंट सोर्स किंवा करंटचा स्रोत टू इच ऑदर एकमेकांना हे सर्व काय असतात इलेक्ट्रिकली कनेक्ट असतात ओके पहा नेटवर्क किंवा सर्किट म्हणजे काय इज अँड इलेक्ट्रिकल कॉन्फिग्रेशन ही एक विद्युतिक जुळवाजुळवा आहे जुळवणे आहे विच इलेक्ट्रिकल कनेक्ट्स जो की तो इलेक्ट्रिकली कनेक्ट असतो व्हेरियस कॉम्पोनंट्स ओके वेगवेगळ्या घटकांसोबत जसे की रेजिस्टर कॅपॅसिटर्स इंडक्टर्स एटसेट्रा ओके इत्यादी अँड व्होल्टेज सोर्स आणि व्होल्टेज सोर्स ऑर करंट सोर्स किंवा करंट सोर्स टू इच ऑदर एकमेकांना हे इलेक्ट्रिकली कनेक्ट असतात अशांना आपण नेटवर्क किंवा सर्किट म्हणणार आहोत द नेटवर्क्स कॅन बी डी सी ऑर ए सी नेटवर्क्स हे डी सी शकतात किंवा ए सी असू शकतात डिपेंडिंग ऑन टाईप ऑफ सोर्स इन्वॉल्वड ओके त्याच्यामध्ये कोणत्या प प्रकारचा स्रोत समाविष्ट आहे त्याच्यावरती अवलंबून आहे की नेटवर्क हे डी सी असणार आहे किंवा ए सी असणार आहे ओके इट इज डिपेंडिंग ऑन टाईप्स ऑफ सोर्स इन्वॉल्वड सोर्स म्हणजेच काय ऊर्जेचा स्रोत म्हणजे ज्याच्यामध्ये वोल्टेज सोर्स आहे करंट सोर्स आहे मग तो व्होल्टेज सोर्स ए सी आहे का डी सी आहे जर डी सी व्होल्टेज सोर्स असेल तर तो नेटवर्क कसा असेल डी सी ए सी वोल्टेज सोर्स असेल तर तो नेटवर्क कसा असेल ए सी हेच डिपेंडिंग आहे अवलंबून आहे ऑन दी टाईप ऑफ सोर्स इन्वॉल्वड फॉर द डी सी सर्किट्स डी सी सर्किटसाठी द व्होल्टेज अँड करंट सोर्स आर डी सी व्होल्टेज आणि करंट सोर्स हे डी सी असणार आहेत वेअर आहेत जसे की ए सी सोर्सेस आर कनेक्टेड इन दी ए सी सर्किट्स ए सी सोर्स जे आहेत ए सी अल्टरनेटिंग करंट सोर्स जे आहेत ते कनेक्ट असणार आहेत ए सी सर्किटला एक्झाम्पल ऑफ डी सी सोर्स इज अ बॅटरी डी सी सोर्सचा म्हणजेच डायरेक्ट करंटचा ऊर्जेचा जो स्रोत आहे तो त्याचं उदाहरण जर घ्यायचं असेल तर तो बॅटरी असेल अँड दॅट ऑफ एन ए सी सोर्स इज द ए सी मेन सप्लाय आणि ए सी मेन सप्लाय हे ए सी सोर्सचं एक्झाम्पल आहे नेटवर्क्स ऑर सर्किट्स याचे दोन टाईप आहेत डी सी सर्किट्स अँड ए सी सर्किट्स पुन्हा ए सी सर्किट्समध्ये दोन प्रकार आहेत सिंगल फेज एसी सर्किट्स अँड थ्री फेज ए सी सर्किट्स ओके फिगर फाय पॉईंट वन पॉईंट वन क्लासिफिकेशन ऑफ नेटवर्क नेटवर्कचे वर्गीकरण सिलेबस टॉपिक फाय पॉईंट वन पॉईंट टू कन्सेप्ट ऑफ ओपन अँड शॉर्ट सर्किट कन्सेप्ट ऑफ ओपन अँड शॉर्ट सर्किट कन्सेप्ट म्हणजे संकल्पना ओपन सर्किट म्हणजे काय आणि शॉर्ट सर्किट म्हणजे काय सिलेबस टॉपिक फाय पॉईंट वन पॉईंट टू कन्सेप्ट ऑफ ओपन अँड शॉर्ट सर्किट ओपन सर्किट तर ओपन सर्किट कोणाला म्हणायचं किंवा शॉर्ट सर्किट म्हणजे काय ओपन सर्किट पहा टू पॉईंट्स अ सर्किट आर सेट टू बी ओपन खालून दोन नंबरची लाईन पहा टू पॉईंट्स अ सर्किट आर सेट टू बी ओपन सर्क्युटेड इफ देअर इज नो सर्किट इलेव्हेंट ओके दोन पॉईंट दोन पॉईंट एखाद्या सर्किटचे आर सेड टू बी ओपन आपण ओपन आहेत असे म्हणू शकतो की इफ इफ म्हणजे जर देअर इज नो तिथे कोणताही सर्किट इलेमेंट सर्किटचा जो घटक आहे किंवा ऑर डायरेक्ट कनेक्शन बिटवीन देम किंवा तिथे डायरेक्ट कनेक्शन नसेल तर ओके कोणतंही सर्किट इलेमेंट नाही आहे आणि डायरेक्ट कनेक्शन नाही आहे अशावेळी आपण त्या सर्किटच्या दोन पॉईंटना ओपन सर्किट असे म्हणणार आहोत ओपन पॉईंट ओके ओपन सर्किट असे म्हणणार आहोत ठीक आहे तर पहा एक्झाम्पलवरून आपण लक्षात घेऊया ओपन सर्किट इथे पहा फिगर फाय पॉईंट वन पॉईंट टू एमध्ये दाखवलेला आहे ओपन सर्किट सर्किटचा पॉईंट ए आणि पॉईंट बी याच्यामध्ये कोणताही सर्किटचा एलिमेंट घटक कनेक्ट नाही आहे किंवा ए आणि बी हे श एकमेकाला जोडलेले पण नाही आहेत डायरेक्ट कनेक्शन पण नाही आहेत ओके तसं असल्यामुळे म्हणजेच कोणताही इलेमेंट कनेक्ट नसल्यामुळे आणि दोन पॉईंटमध्ये डायरेक्ट कनेक्शन नसल्यामुळे आपण यांना ओपन सर्किट म्हणणार आहोत ठीक आहे तर इथं पहा ओपन सर्किटमध्ये अजून एक क संकल्पना आहे कन्सेप्ट आहे अँड ओपन सर्किट एक्झिस्ट ओके अँड ओपन सर्किट एक्झिस्ट बिटवीन पॉईंट ए अँड बी ओपन सर्किट तयार होतो एक्झिस्ट होतो ए आणि बीमध्ये इन फिगर फाय पॉईंट वन पॉईंट टू ए द रेजिस्टन्स बिटवीन दी ओपन सर्क्युटेड पॉईंट इज इन्फानेट मग ओपन सर्क ओपन पॉईंटमधील जो रोधक आहे रेजिस्टन्स जो आहे तो कसा असतो इन्फानेट इन्फानेट म्हणजे अगणित असंख्य ओके okay? न सांगता येणारा इन्फानेट देअर फोर आर ए वी म्हणजेच रेजिस्टर बिटवीन पॉईंट ए अँड बी आर ए बी इक्वल्स टू इन्फानाईट इनफायनाइट ओके फायनाईट म्हणजे सांगता येणारा फायनाइट म्हणजे ठराविक सांगता येणारा इन्फायनाइट म्हणजे न सांगता येणारा इतका मोठा रेजिस्टन्स असंख्य ठीक आहे शॉर्ट सर्किट पहा टू पॉईंट्स इन ए सर्किट आर सेट टू बी शॉर्ट सर्किटेड एखाद्या सर्किटमध्ये दोन पॉईंट हे शॉर्ट सर्किटेड आहेत असे आपण म्हणू शकतो किंवा वेन जेव्हा दे आर कनेक्टेड टू ऑदर ते एकमेकाला कनेक्टेड असतील बाय अ गुड कंडक्टिंग वायर एका चांगल्या कंडक्टिंग वायरने बाय एका गुड कंडक्टिंग वायरने पॉईंट ए अँड बी आर शॉर्ट सर्किटेड पॉईंट ए अँड बी हे शॉर्ट सर्किट इन फिगर फाय पॉईंट वन पॉईंट टू बीमध्ये फिगर फाय पॉईंट वन पॉईंट टू बीमध्ये इथं पाहू शकतो आपण पॉईंट ए आणि पॉईंट बी हे एकमेकाला काय आहेत कनेक्ट आहेत ए अँड बी आर शॉर्ट सर्किटेड म्हणजे हा शॉर्ट सर्किटेड आहे ओके इथं पाहू शकता पॉईंट ए अँड बी आर शॉर्ट सर्किटेड इन फिगर फाय पॉईंट वन पॉईंट टू बी द रेजिस्टन्स बिटवीन द शॉर्ट सर्किटेड पॉईंट्स इज झिरो आणि यांच्यामधील जो रोधक आहे पॉईंट ए अँड बीमध्ये हा आता कसा असणार आहे शून्य असणार आहे कारण ते एकमेकाला शॉर्ट आहे देअर फॉर आर ए बी रेजिस्टन्स बिटवीन पॉईंट ए अँड पॉईंट बी इक्वल्स टू झिरो ओम ओके फिगर फाय पॉईंट वन पॉईंट टू शोज फिगर फाय पॉईंट वन पॉईंट टू ए शोज ओपन सर्किट अँड फिगर फाय पॉईंट वन पॉईंट टू बी शोज शॉर्ट सर्किट ओके सिलेबस टॉपिक 5.1.3 वन पॉईंट थ्री ब्रांच मेश अँड नोड ब्रांच म्हणजे शाखा मेश म्हणजे जाळी अँड नोड म्हणजे ती पॉईंट तो गाठ असतो ठीक आहे की जिथे दोन किंवा दोन पेक्षा जास्त ब्रांचेस भेट झालेले असतात मिळलेले असतात ओके सिलाबस टॉपिक फाय पॉईंट वन पॉईंट थ्री ब्रांच मेश अँड नोड Okay? Uh, ब्रांच मेश अँड नोड फाय पॉईंट वन पॉईंट थ्री ब्रांच मेश अँड नोड ओके या टॉपिकवरती एम एस बी टी परीक्षांमध्ये बऱ्याच वेळा प्रश्न विचारले आहेत ब्रांच मेश अँड नोड ब्रांच म्हणजे शाखा मेश म्हणजे जाळी अँड नोड म्हणजे तो पॉईंट जिथे दोन तीन शाखा भेटलेल्या असतात ओके okay? तर पहा समोर तीन समोर दहा विंटर दहा समोर बारा विंटर पंधरामध्ये पंदर या टॉपिकवरती प्रश्न विचारलेले आहेत ठीक आहे तर पहा ब्रांच मेश अँड नोड ब्रांच म्हणजे काय सिलबस टॉपिक फाइव पॉइंट वन पॉइंट थ्री ब्रांच मेश एंड नोड ब्रांच मजे शाखा अ ब्रांच ऑफ ए नेटवर्क इज डिफाइनड ग्रुप ऑफ इलेमेंट कनेक्टेड इन सीरीज और पैरल एंड विच हैज़ टू टर्मिनल्स फ्रॉम कनेक्शन्स ठीक है अ ब्रांच एक शाखा ऑफ ए नेटवर्क नेटवर्क की एक शाखा इज डिफाइंड है जे परिभाषा करू शको किज द ग्रुप ऑफ इलेवेंट कनेक्टेड इन सीरीज और पैरल कनेक्टेड इन सीरीज और पैरल सर बर अ ब्रांच ऑफ अ नेटवर्क इज डिफाइंड ॲज द ग्रुप ऑफ एलिमेंट कनेक्टेड इन सिरीज ऑर पॅरल अँड विच हॅज टू टर्मिनल्स फ्रॉम कनेक्शन्स ठीक आहे ब्रांच म्हणजे काय शाखा अ ब्रांच ऑफ अ नेटवर्क इज डिफाइंड ॲज आपण त्याची व्याख्या अशी करू शकतो की ग्रुप ऑफ एलिमेंट्स ओके एलिमेंट्स म्हणजे काय घटक घटकांचा जो सेट आहे ग्रुप आहे कनेक्टेड इन सिरीज ऑर पॅरल ठीक आहे म्हणजेच ग्रुप ऑफ एलिमेंट हे सिरीजमध्ये किंवा एकमेकाला पॅरलमध्ये कनेक्ट असतील अँड विच हॅज टू टर्मिनल्स फ्रॉम कनेक्शन आणि त्यांना दोन टर्मिनल्स असतील कनेक्शनपासून त्यांना आपण ब्रांच किंवा शाखा म्हणणार आहोत इन फिगर फाय पॉईंट वन पॉईंट टू सी द ब्रांचेस आर ए बी बी सी बी डी सी ए ई फिगर फाय पॉईंट वन पॉईंट टूमध्ये जर पाहायला गेलं तर ब्रांच शाखा काय असणार आहे ए बी बी सी बी डी सी बी डी सी की याच्यामध्ये एलिमेंट आहेत पहा रेजिस्टर आहे कपासिटर आहे ते सिरीज किंवा पॅरलमध्ये कनेक्टेड आहेत अँड ए ई ओके ई ठीक okay, आहे ही एक काय आहे ब्रांच आहे आता पहा ब्रांच ब्रांचेस ए बी बी सी बी डी सी ए ई ठीक आहे ही झाली ब्रांचची कन्सेप्ट आता मेश ऑर लूप म्हणजे काय मेश म्हणजे जाळे लूप म्हणजे पण वे जाळे ठीक आहे लूप म्हणजे एक वेटोळा अ मेश ऑर लूप इज अ सेट ऑफ ब्रांचेस मेश किंवा लूप म्हणजे काय हा सेट ऑफ ब्रांचेस आहे शाखांचा सेट शाखांचा संच फॉर्मिंग अ क्लोज पाथ ओके अ क्लोज पाथ म्हणजे एक बंद मार्ग तयार करतो आहे इन अ नेटवर्क नेटवर्कमध्ये फॉर एक्झाम्पल इन फिगर फाय पॉईंट वन पॉईंट टू सी द क्लोज पाथ बंद मार्ग जे आहेत ए बी सी ई ए इथं पहा फिगर फाय पॉईंट वन पॉईंट टू सीमध्ये ए बी हा पॉईंट पहा ए बी सी ई ए हा एक काय आहे लूप एक म्हणजे वेटोळे किंवा असा हा मार्ग एक मार्ग क्रमांक एक लूप ए बी सी ई ए याच्यामध्ये ही एक ब्रांच आहे ओके ए बी ही एक ब्रांच आहे बी सी e, एक ब्रांच आहे त्याचबरोबर ई ए e, ही एक ब्रांच आहे नंबर ऑफ म्हणजेच ब्रांचेसचा शाखेंचा एक संच शाखेंचा एक संच आहे आणि तो क्लोजर पाथ तयार करतोय क्लोजर पाथ म्हणजे एक बंद मार्ग तयार करतो आहे ओके okay? अशांना आपण मेश किंवा लूप म्हणणार आहोत सेकंड जो लूप आहे बी डी सी बी बी डी सी बी बी डी सी बी इथे पाहू शकता लूप नंबर टू लूप नंबर थ्री सॉरी लूप नंबर टू ओके आणि लूप नंबर जो थ्री आहे तो आउटर लूप आउटरचा जो मार्ग आहे आउटर लूप तो पाहू शकतो आपण ए बी डी सी ई ए ओके ए बी डी सी ई ए हा लूप नंबर थ्री आहे मेश ऑर लूप पुन्हा एकदा आपण त्याची डेफिनेशन पाहूया अ मेश ऑर लूप इज अ सेट ऑफ ब्रांचेस हा ब्रांचेसचा संच आहे फॉर्मिंग अ क्लोज पाथ ओके एक बंद मार्ग तयार करतो इन अ नेटवर्क नेटवर्कमध्ये फॉर एक्झाम्पल्स इन फिगर फाय पॉईंट वन पॉईंट टू सी द क्लोज पाथ ए बी ई ए फॉर्म्स लूप वन ऑर द क्लोज पाथ बी डी सी बी फॉर्म्स लूप टू कुलकर्णी ते यशमान काय तर राहिले डॉक्युमेंट ते सांगणार आहे नोड ऑर जंक्शन ओके नोड ऑर जंक्शन नोड ऑर जंक्शन की जिथे दोन किंवा दोन पेक्षा जास्त ब्रांचेस भेटतात नोड ऑर जंक्शन इट इज अ कॉमन पॉईंट इन ए नेटवर्क नेटवर्कमधील हा एक कॉमन पॉईंट आहे ॲट विच टू ऑर मोर ब्रांचेस मीट ओके दोन किंवा दोन पेक्षा जास्त शाखा तिथे काय होतात भेटतात मीट होतात ओके इन फिगर फाय पॉईंट वन पॉईंट टू सी बी सी डी आर नोट्स इथे पाहू शकतो आपण पॉईंट्स ए बी सी डी हे काय आहेत नोड्स आहेत ए बी सी डी ला एला ए एला दोन दोन ब्रांचेस काय होतात भेटतात आर वन ए बी ही एक ब्रांच भेटते आणि ए ई e ही एक ब्रांच भेटते अशा पॉईंटला आपण काय म्हणणार आहोत नोड ओके इथं पाहू शकतो आता बी बीसुद्धा काय आहे हा एक नोड आहे ही एक गाठ आहे की जिथे दोन किंवा दोनपेक्षा जास्त शाखा भेटतात ओके बी ए ही एक शाखा भेटते आणि बी सी ही एक शाखा इथे पॉईंट बीला भेटते अजून एक आहे शाखा बी डी ही एक शाखा इथे भेटते ओके okay, अशा पद्धतीने तीन शाखा पॉईंट बीला भेटतात ठीक आहे म्हणून आपण याला नोड किंवा जंक्शन असे म्हणणार आहोत कारण की इट इज अ कॉमन पॉईंट तो एक कॉमन पॉईंट आहे इन अ नेटवर्क नेटवर्कमधील ॲट विच की जिथे टू ऑर मोर दोन किंवा दोनपेक्षा जास्त ब्रांचेस भेटतात इन फिगर फाय पॉईंट वन पॉईंट टू सी द पॉईंट्स ए बी सी डी आर नोट्स ओके इथे पहा सोर्स ट्रान्सफॉर्मेशन सिलाबस टॉपिक फाय पॉईंट टू सोर्स ट्रान्सफॉर्मेशन स्त्रोत जो आहे त्याचं रूपांतरण करायचं आहे ट्रान्सफॉर्मेशन सोर्स रूपांतरण फॉर द सिम्प्लिफिकेशन ऑफ कॉम्प्लेक्स नेटवर्क ओके फॉर द सिम्प्लिफिकेशन सिम्प्लिफेश सिम्प सिम्प्लिफिकेशन म्हणजे सरळीकरण सोप्या पद्धतीने सोप्या पद्धतीने करण्यासाठी ऑफ कॉम्प्लेक्स म्हणजे गुंतागुंतीचा गुंतागुंतीचा एखादा नेटवर्क असेल तर त्याला सरळीकरण करायचं आहे ओके okay? सोप्या पद्धतीत मांडायचं आहे द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ व्होल्टेज सोर्स मग व्होल्टेजच्या स्रोताचा जे रूपांतरण आहे टू अँड इक्विवलंट करंट सोर्स ओके त्याच्या समतुल्य करंट सोर्समध्ये किंवा व्हायस वर्सा म्हणजेच एखाद्या करंट सोर्सचा त्याच्या इक्विवलंट त्याच्या समतुल्य व्होल्टेज सोर्समध्ये रूपांतर करणे व्हायस वर्सा म्हणजे काय त्याच्या विरुद्ध इज नेसेसरी हे सारखे सारखे गरजेचं आहे पहा सोर्स ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय फॉर द सिम्प्लिफिकेशन सिम्प्लिफिकेशन म्हणजे सरळीकरण करायचं आहे ऑफ कॉम्प्लेक्स नेटवर्क कॉम्प्लेक्स म्हणजे गुंतागुंती एखादं नेटवर्क असेल त्याला सोप्या पद्धतीत मांडायचं आहे सिम्प्लिफिकेशन करायचं आहे तर ट्रान्सफॉर्मेशन ऑफ व्होल्टेज सोर्स ओके म्हणजेच व्होल्टेज स्रोताचं रूपांतरण करायचं आहे टू अँड इक्विड करंट सोर्स म्हणजे त्याच्या समतुल्य करंट सोर्समध्ये किंवा करंट सोर्सचं व्होल्टेज सोर्समध्ये त्याच्या रूपांतर करायचं आहे और व्हाईस वर्सा इज ऑफन नेसेसरी हे सारखं सारखं गरजेचं आहे ऑफन म्हणजे पुन्हा पुन्हा सो इन दिस सेक्शन म्हणून आपण या भागामध्ये या सेक्शनमध्ये वी आर गोईंग टू डिस्कस आपण डिस्कस करायला जात आहोत द प्रोसिजर ऑफ सोर्स ट्रान्सफॉर्मेशन द प्रोसिजर ऑफ सोर्स ट्रान्सफॉर्मेशन सोर्स रूपांतरण करण्याच्या प्रक्रिया आपण इथे पाहणार आहोत डेफिनेशन ऑफ इक्वेअरंट सोर्सेस ओके आता इक्वेलंट सोर्सेसची व्याख्या काय आहे समतुल्य स्त्रोताची व्याख्या काय आहे टू सोर्सेस आर सेट टू बी इक्वेअरंट दोन स्रोत जे आहेत ते एकमेकाला समतुल्य आहेत असे आपण म्हणू शकतो किंवा इफ जर दे सप्लाय द सेम लोड ओके ते सप्लाय करतात सेम लोड करंट फॉर द सेम लोड कनेक्टेड अक्रॉस दिअर टर्मिनल ओके ते सेम लोडला से सेम लोडला त्यांच्या टर्मिनलच्या अक्रॉस जे कनेक्ट केलेलं असतात त्यांना ते सप्लाय करतात करंट सोर्स असेल किंवा वोल्टेज सोर्स असेल त्यांना आपण काय म्हणणार आहोत त्यांचे समतुल्य सोर्स म्हणणार आहोत ओके टू सोर्सेस दोन स्रोते आर सेड टू बी इक्वेअरंट ते आपण इक्वेअरंट आहेत समतुल्य आहेत असे म्हणू शकतो किंवा इफ जर दे सप्लाय ते सप्लाय करतात द सेम लोड ओके सेम लोड करंट सप्लाय करतात सेम लोड करंट ते सप्लाय करतात फॉर द सेम लोड ओके फॉर म्हणजे काय ज्यासाठी कोणासाठी सेम लोडसाठी कनेक्टेड अक्रॉस देअर टर्मिनल त्यांच्या टर्मिनलच्या अक्रॉस जे लोड कनेक्टेड आहेत त्यांना तो लोड करंट सेम लोड करंट सप्लाय करतात अशा दोन सोर्सेसला आपण इक्विंट सोर्स असे म्हणणार आहोत पहा सिलेबस टॉपिक फाय पॉईंट टू पॉईंट वन क्वेश्चन नंबर थ्री कन्व्हर्जन ऑफ व्होल्टेज सोर्स टू करंट सोर्स ओके अतिशय महत्त्वाचा आहे याच्यावरती एम एस बी टी परीक्षांमध्ये प्रश्न विचारलेले आहेत किंवा याच्यावरती प्रॉब्लेमसुद्धा येतात फाय पॉईंट टू पॉईंट वन कन्व्हर्जन ऑफ व्होल्टेज सोर्स टू करंट सोर्स आता एखादा व्होल्टेज सोर्स असेल तर त्याला करंट सोर्समध्ये कसं कन्वर्जन करायचं आहे रूपांतर करायचं आहे ती कन्सेप्ट आपण सिलेबस टॉपिक फायव्ह पॉईंट वन फाय पॉईंट टू पॉईंट वनमध्ये पाहणार आहोत विंटर थ्री विंटर थर्टीन समर फोर्टीन समर फिफ्टीन विंटर सिक्स्टीन समर सेवन्टीनमध्ये एम एस बी टीच्या परीक्षांमध्ये याच्यावरती प्रश्न विचारले आहेत द प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स शोन इन फिगर फाय पॉईंट टू पॉईंट वन ए इज टू बी ट्रान्सफॉर्म्ड इन टू अँड एक्युअर अँड करंट सोर्स ओके एक प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स दाखवलेला आहे फिगर फाय पॉईंट टू पॉईंट वन एमध्ये इज टू बी ट्रान्सफॉर्मड ओके त्याला आपण ट्रान्सफॉर्मड करायला जात आहोत इन टू एन इक्ट करंट सोर्स त्याच्या समतुल्य करंट सोर्समध्ये इथं पाहू शकता फिगर फाय पॉईंट टू पॉईंट वन एमध्ये गिवन व्होल्टेज सोर्स हा व्होल्टेज सोर्स दिलेला आहे ओके आर एस म्हणजे सिरीज रेजिस्टन्स दाखवलेला आहे आर एल म्हणजे लोड जो आहे ओके okay, या व्होल्टेज सोर्सच्या अक्रॉस जो लोड जोडलेला आहे त्या लोडचा रोधक आणि व्होल्टेज सोर्समध्ये एक त्याच्या अंतर्गत जो रोधक असतो सिरीज रेजिस्टन्स आपण ज्याला म्हणतो आर्यस तोसुद्धा इथे दाखवलेला आहे हा व्होल्टेज सोर्स याला त्याच्या समतुल्य इक्वेअरंट करंट सोर्समध्ये कन्वर्जन करायचा आहे रूपांतर करायचं करायचं आहे तो इक्वेअरंट करंट सोर्स जो आहे रूपांतरित झालेला तो फिगर फाय पॉईंट टू पॉईंट वन बीमध्ये दाखवलेला आहे ओके आता इथं पाहू शकता ह्या व्होल्टेज सोर्सचं रूपांतर आणि हा जो आयल आहे लोड करंट तो सुद्धा दाखवलेला आहे हा जो व्होल्टेज सोर्स आहे त्याचं रूपांतर त्याच्या समतुल्य करंट सोर्समध्ये इथे दाखवलेला आहे परंतु काय काय चेंजेस आहेत ओके हा जो अंतर्गत असलेला सिरीजमध्ये असलेला व्होल्टेज सोर्सच्या सिरीजमध्ये असलेला आर एस म्हणजे सिरीज रेजिस्टन्स जो हो होता तो इथे इक्वॅन्ट करंट सोर्ससोबत हो काय झालेला आहे शंट रेजिस्टन्स शंट रेजिस्टन्स झालेला आहे म्हणजे करंट सोर्स ज्यावेळी तिथे पॅरलमध्ये शंटमध्ये एक रेजि रोधक असेल त्याला आपण काय म्हणणार आहोत शंट रेजिस्टन्स आणि हा आय एल जो लोड करंट आहे तो प्रवाहित होतो आहे ओके आणि जो तुमचा लोड आहे आर लोड रेजिस्टन्स ओके लोड असलेला त्याचा रोधक तो ॲज इट इज इथे राहणार आहे म्हणजे इथं रूपांतर काय झालेलं आहे व्होल्टेज सोर्सचं रूपांतर त्याच्या समतुल्य करंट सोर्समध्ये रूपांतर झालेलं आहे व्होल्टेज सोर्सचं रूपांतर करंट सोर्समध्ये करायला जात असताना व्होल्टेज सोर्सच्या अंतर्गत जो सिरीज रेजिस्टन्स असणार आहे तो करंट सोर्समध्ये काय होईल पॅरलमध्ये येईल इतकी गोष्ट ही गोष्ट महत्त्वाची आहे ओके कन्वर्जन ऑफ व्होल्टेज सोर्स टू करंट सोर्स हे दाखवलेलं आहे फिगर फाय पॉईंट टू पॉईंट वन ए आणि बीमध्ये आपण इथे पाहू शकतो अतिशय सोपा आहे स्टेप वन आता त्याच्यासाठी पायरी क्रमांक एक स्टेप वन काय असणार आहे कॅल्क्युलेट द लोड करंट सुरुवातीला आपल्याला आय एल हा कॅल्क्युलेट करावा लागेल फॉर दी व्होल्टेज सोर्स दिलेल्या व्होल्टेज सोर्ससाठी द रेजिस्टर्स आर ए एस अँड आर एल इथे पहा द रेजिस्टर्स जे रोधकं आहेत व्होल्टेज सोर्समध्ये जर पाहायला गेलं आर एस अँड आर एल आर इन सिरीज हे दोन्ही एकमेकाला सिरीजमध्ये आहेत देअर फॉर द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स यांचा जो परिणात्मक रोधक Hence, जो असणार आहे इज आर टी म्हणजे जो टोटल रोधक असणार आहे आर एस प्लस आर एल असणार आहे आपणाला माहिती आहे रेजिस्टन्स सिरीजमध्ये असेल तर आपण बेरीज करतो ठीक आहे मग आर एस प्लस आर एल हा आपला काय झाला टोटल रेजिस्टन्स झाला हेन्स द लोड करंट इज गिव्हन बाय द ओम्स लॉ आणि जो लोड करंट आहे तो ओम्स लॉने आपण कॅल्क्युलेट करू शकतो लोड करंट आय एल इक्वल्स टू टोटल तो व्होल्टेज अंशात येईल छेदात टोटल रेजिस्टन्स ओके म्हणजेच व्ही डिवायडेड बाय आर टी म्हणजेच आपल्याला लोडकरण मिळेल इक्वल्स टू व्ही डिवायडेड बाय आर एस एच प्लस आर एल आर एस एच प्लस आर एल ओके ठीक आहे सॉरी इथं आर एस हवा आहे आर ए एस पाहिजे एक्सप्रेशन नंबर फाय पॉईंट टू पॉईंट वन म्हणजेच आर टी काय आहे आर एस आणि आर एलचा बेरीज आहे ना मग आर एल तर आहे आर एस इथं हवं आहे प्रिंटिंग मिस्टेक आहे एक्सप्रेशन नंबर फाय पॉईंट टू पॉईंट वन स्टेप टू राईट द एक्सप्रेशन फॉर आय एल राईट द एक्सप्रेशन आय एल काय करायचं आहे समीकरण लिहायचं आहे ऑफ करंट सोर्स रेफरिंग टू फिगर फाय पॉईंट टू पॉइंट वन बी वी कॅन राईट द एक्सप्रेशन फॉर दी लोड करंट आपण लोड करंटसाठी एक्सप्रेशन लिहू शकतो ओके आय एल इक्वल्स टू आर एस एच डिवायडेड बाय आर एस एच प्लस आर एल इन टू आय तर पहा राईट द एक्सप्रेशन फॉर आय एल ऑफ करंट सोर्स ठीक आहे एक्सप्रेशन लिहायचं आहे लोड करंटसाठी कोणाच्या करंट सोर्सच्या रेफरिंग टू फिगर फाय पॉईंट टू पॉईंट वन बी फिगर फाय पॉईंट टू पॉईंट वन बी रेफर करून वी कॅन रायट द एक्सप्रेशन फॉर द लोड करंट लोड करंटसाठी आपल्याला एक्सप्रेशन लिहायचं आहे आता लोड करंट हा काय आहे तर पहा ब्रांच टूमधून प्रवाहित होणारा करंट आहे इथे पहा फिगर फाय पॉईंट टू पॉईंट वनमध्ये इथं पाहायला गेलं हा मेन करंट मेन सोर्स करंट जो आहे आय दिलेला आहे लोड करंट जो आहे तो लोड करंट जो आहे तो दुसऱ्या ब्रांचमधून प्रवाहित होणार आहे म्हणजेच आता आपल्याला इथे पहिली ब्रांच जो काय पहिली ब्रांच काय आहे आर एस एच आणि दुसरी ब्रांच आहे आय एल लोडकरंटची आता याच्यामध्ये करंट डिव्हिजन रूल आपल्याला वापरावा लागेल करंट डिव्हिजन रूल काय सांगतो आहे की ज्या ब्रांचमधून आप प्रवाहित होणारा करंट आपल्याला जो फाइंड आउट करायचा तो ब्रांच अंशात घ्यायचाच नाही दुसरा ब्रांच घ्यायचा म्हणजे फर्स्ट ब्रांच ठीक आहे आय एल जो आहे लोड करंट जो आहे तो आर एलमधून प्रवाहित होतो आहे मग अंशात आर एल घ्यायचा नाही दुसरा जो उरलेला जो ब्रांच आहे शाखा आहे ती अंशात येणार म्हणजेच आर एस एस अंशात येणार छेदात दोन्ही रेजिस्टन्सची बेरीज आर एस प्लस आर एल आणि त्याला गुणिले टोटल करंट आय हा आपला करंट डिव्हिजन रूल आहे लोड लोड करंट फाइंड आउट करण्यासाठी थी, ठीक आहे मग तो काय येईल एक्सप्रेशन नंबर फाय पॉईंट टू पॉईंट टूमध्ये मध्ये दाखवलेला आहे आता स्टेप नंबर थ्री इक्वेट द लोड करंट्स दोन्ही लोड करंटला काय करायचं आहे इक्वेट करायचं आहे त्याची तुलना करायची आहे फॉर द इक्वेलन्स ऑफ द सोर्सेस ओके सोर्सेसच्या इक्वेलन्ससाठी द लोड करंट्स गिवन बाय इक्वेशन फाय पॉईंट टू पॉईंट वन अँड फाय पॉईंट टू पॉईंट टू शुड बी इक्वल ओके okay, लोड करंटच्या इक्वेलन्ट समतुल्यसाठी आपल्याला काय करायचं आहे एक्सप्रेशन नंबर फाय पॉईंट टू पॉईंट वन आणि फाय पॉईंट टू पॉईंट टू यांना इक्वल करायचं आहे म्हणजे त्याची जी राईट हँड साईड बाजू आहे ते दोघांना आपल्याला इथे इक्वेट करायचं आहे समान दाखवायचा आहे ठीक आहे देअर फोर व्ही डिवायडेड बाय आर एस प्लस आर एल इक्वल्स टू आर एस एस डिवायडेड बाय आर एस प्लस आर एल इन टू आय ओके दोन्ही एक्सप्रेशनच्या आपण उजव्या बाजू लिहिलेल्या आहेत त्यांना इक्वेट केलेलं आहे एक्सप्रेशन नंबर फाय पॉईंट टू पॉईंट थ्रीमध्ये ते दाखवलेलं आहे देअर फोर व्ही आता पहा देअर फोर व्ही व्ही हा अंशात आहे आर एस प्लस आर एल हा छेदात आहे आणि छेदातली जी टर्म असेल ती बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाताना तिकडे काय होणार आहे भागाकारात छेदातली असलेली जी टर्म आहे ती बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाताना गुणाकारात जाईल मग काय शिल्लक राहील आय ला आर एस एचला गुणले तर आय और और okay? आर एस एच अँड आर एस प्लस आर एल ओके बरोबर आर एस एच प्लस आर एल ओके व्ही इक्वल्स टू आर एस एच प्लस आर एल ठीक आहे देअर फॉर वी इक्वल्स टू आर एस एच अँड आर एस इक्वल्स टू आर एस एच ओके एक्सप्रेशन नंबर फाय पॉईंट टू पॉईंट फोर आता पहा फायनल एक्सप्रेशन अंतिम जे समीकरण जे आहे ते काय बनेल देअर फॉर आय इक्वल्स टू वी डिवायडेड बाय आर एस मग आय बरोबर काय राहील टोटल व्होल्टेज व्ही डिवायडेड बाय सिरीज रेजिस्टन्स आर एस एच अँड आर एस एच म्हणजेच काय आर एस आहे त्यामुळे एक्सप्रेशन नंबर फाय पॉईंट टू पॉईंट फाईव्ह काय बनेल देअर फोर टोटल करंट आय इक्वल्स टू वी डिवायडेड बाय आर एस दस द मॅग्निट्यूड ऑफ द करंट ओके दस म्हणजे अशा प्रकारे द मॅग्निट्यूड मॅग्निट्यूड म्हणजे लेवल पातळी आवाका मॅग्निट्यूड ऑफ करंट करंटची जी काही लेवल आहे ऑफ इक्वेलंट करंट सोर्स ओके इक्वेलन म्हणजेच समतुल्य करंट सोर्सची जी लेवल आहे शुड बी व्ही डिवायडेड बाय आर एस म्हणजेच ती टोटल व्होल्टेज व्ही छेद आर एस इतकी असली पाहिजे अँड द शंट इंटरनल रेजिस्टन्स आणि जो अंतर्गत शंट रेजिस्टन्स आहे इज आर एस एच इक्वल्स टू आर एस तो कसा असणार आहे आर एस एच इक्वल्स टू आर एस इतका असणार आहे द इक्वेअर करंट सोर्स इज आय शोन इन फिगर फाय पॉईंट टू पॉईंट टू आणि जो इक्वेअरन करंट सोर्स आहे तो फिगर फाय पॉईंट टू पॉईंट टूमध्ये दाखवलेला आहे इथं पाहू शकतो आपण फिगर फाय पॉईंट टू पॉईंट टू व्होल्टेज सोर्स आहे आता व्होल्टेज सोर्स जो होता त्याला बदल केलेला आहे रूपांतरित केलेला आहे ट्रान्सफॉमरमध्ये इन टू करंट सोर्स करंट सोर्समध्ये पाहू शकता काय काय बदल झालेले आहेत हा व्होल्टेज सोर्स दिला होता त्याच्या सिरीजमध्ये अंतर्गत रेजिस्टन्स आर एस होता ज्याला आपण सिरीज रेजिस्टन्स म्हणत होतो आणि आर एल हा लोड रेजिस्टन्सचा रोधक हे दोन्ही सिरीजमध्ये होते आणि टोटल जो लोड करंट आहे आय एल हा प्रवाहित होत होता ठीक आहे त्याचं रूपांतर करंट सोर्समध्ये केलेला आहे करंट सोर्समध्ये आपल्याला आय कॅल्क्युलेट करावा लागतो टोटल करंट आय ठीक आहे तो कसा कॅल्क्युलेट करणार दिलेला व्होल्टेज सोर्स व्ही डिवायडेड बाय आर एस आर एस म्हणजेच काय सिरीज रेजिस्टन्स ठीक आहे आपल्याला करंटची तर व्हॅल्यू मिळाली परंतु एक्सप्रेस करताना सादर करताना सर्किट सादर करताना काय करायचं आहे करंट सोर्स आय दाखवून त्यालाच त्याच्या पॅरलमध्ये त्याच्या शंटमध्ये आपल्याला काय दाखवावं लागेल आर एस एच मग तो कोणत्या व्हॅल्यूचा घेणार तर व्होल्टेज सोर्सच्या दिलेल्या सिरीज रेजिस्टन्स इतक्या व्हॅल्यूचाच घेणार ओके गे? आणि तुमचा हा शेवटी आय ए आर एल जो आहे लोड रेजिस्टन्स तो आ आहे असंच राहणार ओके आर एलच्या स्वरूपात ठीक आहे आणि आय एल जो लोड करंट प्रवाहित होतला आहे तो इथे दाखवू शकतो आपण अशा पद्धतीने व्होल्टेज सोर्सचं रूपांतर शोर करंट सोर्समध्ये इथे केलेलं आहे प्रोसिजर फॉर कन्व्हर्जन आता रूपांतर करण्याच्या ज्या प्रक्रिया आहेत पद्धती आहेत त्या पहा द प्रोसिजर टू कन्वर्ट गिवन व्होल्टेज सोर्स इन टू अॅन इक्वेअरंट करंट सोर्स इज ॲज फॉलोज फर्स्ट स्टेप काय करायचं आहे कॅल्क्युलेट आय आपणाला करंट कॅल्क्युलेट करायचं आहे तो फॉर्म्युला आहे वी डिवायडेड बाय आर एस सेकंड स्टेप काय कॅल्क्युलेट आर एस एच शेंट रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करायचा आहे जो की आर एस इतकाच असणार आहे ओके थर्ड आहे ड्रॉ द इक्वेअरंट करंट सोर्स आणि तिसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला समतुल्य करंट सोर्स ड्रॉ करायचा रेखाटन त्याचं करायचं आहे चित्र त्याचं काढायचं आहे ठीक आहे सिलेबस फाय पॉईंट टू पॉईंट टू कन्व्हर्जन ऑफ करंट सोर्स टू व्होल्टेज सोर्स आता विरुद्ध सिलेबस फाय पॉईंट टू पॉईंट वनमध्ये कन्व्हर्जन ऑफ व्होल्टेज सोर्स टू करंट सोर्स होता आता सिलेबस 5.2.2 पॉईंट टू पॉईंट वन टूमध्ये मध्ये कन्वर्जन ऑफ करंट सोर्स टू वोल्टेज सोर्स या टॉपिकमध्ये सुद्धा एम एस बी टीच्या परीक्षांमध्ये बऱ्याच वेळा प्रश्न विचारले गेले जसे की समर सहा विंटर आठ विंटर चौदा समर पंधरा विंटर पंधरा आणि विंटर सतराच्या परीक्षांमध्ये क्वेश्चन नंबर फोर इथे आपला बनतो आहे वी विल फॉलो द सेम स्टेप्स आपण सेम स्टेप्स फॉलो करायचे आहेत फॉर द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ व्होल्टेज सोर्स टू करंट सोर्स And reach the equation 5.2.4, which states that V equals to I into RSH and RS equals to RSH. Expression number 5.2.6. Okay. V इक्वल्स टू आता व्होल्टेज सोर्स इथे व्होल्ज सोर्समध्ये रूपांतर करायचं म्हणजे वोल्टेज फाइंड आउट करावा लागेल व्होल्टेज फाइंड आउट कसं करणार टोटल दिलेला करंट कुणी आर एस एच शंट रेजिस्टन्स आर एस एच अँड आर एस मग काय घेणार एक्सप्रेशन करत असताना सिरीज रेजिस्टन्स जो आर एस एस दाखवलाय तोच ठीक आहे दस अशा प्रकारे द मॅग्नेट्यूड ऑफ व्होल्टेज ऑफ इक्वेल अँड व्होल्टेज सोर्स विल बी आय इंटू आर एस एच अँड द इंटरनल सिरीज रेजिस्टन्स इज आर एस इक्वल्स टू आर एस एच द इक्वेट वोल्टेज सोर्स इज आय शोन इन फिगर फाय पॉईंट टू पॉईंट थ्री आणि आजचा जो समतुल्य वोल्टेज सोर्स जो आहे तो फिगर फाय पॉईंट टू पॉईंट थ्रीमध्ये दाखवलेला आहे तर पाहू शकता दिलेलं गिवन करंट सोर्स आहे ओके करंट सोर्समध्ये ते करंटचा स्रोत दाखवलेला आहे आणि आर एस एच त्याच्या पॅरलमध्ये असणारा त्याच्या शंटमध्ये असणारा शंट, शंट रेजिस्टन्स आर एस एस जो असतो ठीक आहे त्याचं रूपांतर आपल्याला व्होल्टेज सोर्समध्ये करायचा आहे मग स्टेप नंबर वनमध्ये आपल्याला काय कॅल्क्युलेट करावं लागेल व्होल्टेज व्ही तो कसा कॅल्क्युलेट करणार हाय गुणिले आर एस एच आणि आता व्होल्टेज सोर्स इक्वेलमध्ये दाखवायचा असताना आपल्याला सिरियल रेझिस्टन्स आर एस दाखवावा लागतो तो कसा दाखवणार सर्किटमध्ये दिलेली व्हॅल्यू आर एस एस तीच आहे तो दाखवायचा आहे ठीक आहे मग काय होईल इक्वेनंट व्होल्टेज सोर्समध्ये रूपांतर होईल फिगर फाय पॉईंट टू पॉईंट थ्री करंट सोर्स डे इंटू व्होल्टेज सोर्स ओके फिगर फाय पॉईंट टू पॉईंट थ्री करंट सोर्स डे इंटू व्होल्टेज सोर्स दाखवलेला आहे ठीक आहे याच्यानंतर आपण एक एक्झाम्पल पाहणार आहोत ओके एग्जाम्पल नंबर फाइव पॉइंट वन फाइव पॉइंट टू पॉइंट वन ट्रांसफॉर्म वोल्टेज सोर्स ओके ट्रांसफॉर्म वोल्टेज सोर्स ऑफ फिगर पी फाइव पॉइंट टू पॉइंट वन ए एंड बी इंटू इक्ट करंट सोर्स इतने पाऊ शायद एग्जाम्पल फाइव पॉइंट टू पॉइंट वन ट्रांसफॉर्म वोल्टेज सोर्स ऑफ फिगर पी फाइव पॉइंट वन ए अँड बी इन टू अँड इक्वेअन करंट सोर्स त्यांच्या समतुल्य करंट सोर्समध्ये आपल्याला काय करायचं आहे त्याचं रूपांतर करायचं आहे दिलेले सर्किट्स काय आहेत व्होल्टेज सोर्स आहेत पहा इथे व्होल्टेज व्ही दहा वोल्ट दिलेला आहे आणि जो सिरीज रेजिस्टन्स आहे तो दोन अहमचा आहे आर एस सेकंड सेकंड सर्किट जे आहे त्याचं व्होल्टेज टेन व्होल्ट आहे त्याच्या सिरीजमध्ये सुद्धा काय आहे टू अहम इतका रेजिस्टन्स आहे दोन्ही सर्किटमध्ये साम्य असलं तरी इथे पाहू शकतो आपण इथे पाहू शकता जो व्होल्टेजचा भार जो आहे त्याचे जे त्याचे जे साईन आहेत साईन ओके प्लस मायनस टर्मिनल जे आहेत ते इथे विरुद्ध आहेत ते इथे वेगवेगळे दिलेले आहेत ठीक आहे फिगर पी फाय पॉईंट टू पॉईंट वनमध्ये सोल्युशन पहा द मॅग्निट्यूड ऑफ करंट सोर्स इज गिवन बाय आता करंट सोर्सची मॅग्निट्यूड कशी काढणार आय कॅल्क्युलेट करायचं आहे टोटल व्होल्टेज व्ही डिवायडेड बाय रेजिस्टन्स आर एस एस आर एस ओके दहा छेद दोन पाच एम्पेअर इतका करंट येईल बट द डायरेक्शन ऑफ द करंट सोर्स परंतु जी करंट सोर्सची दिशा असणार आहे विल बी डिफर ॲशन इन फिगर फाय पॉईंट ॲशन इन फिगर पी फाय पॉईंट टू पॉईंट वन सी अँड डी ठीक इथं पाहू शकता जे दिशा असणार आहे करंट सोर्सची ती विरुद्ध असणार आहे डिफर असणार आहे ठीक आहे इथं पाहू शकता फर्स्ट सर्किटसाठी म्हणजेच एचा जो समतुल्य होता त्याच्यासाठी सीचं जे इक्विमेंट करंट सोर्स असणार आहे तो इथं आलेला आहे करंट सोर्स फाय एम आलेला आहे आणि आर एस एच आपण इथे दाखवू शकतो आणि डायरेक्शन ऑफ करंट सोर्स करंट सोर्सची दिशा जी असणार आहे अपवर्ड डायरेक्शन दाखवलेला आहे बा बानचा ओके आर ओचा ठीक आहे तर पहा फिगर पी फाय पॉईंट टू पॉईंट वन सी इत्यादी बारीक बारीक गोष्टी विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजेत ओके तर इथं पहा इथे पाहू शकतो सेकंड जो सर्किट होता बीचा व्होल्टेज सोर्स असलेला त्याच्यामध्ये जे साईन होतं जी दिशा होती व्होल्टेजची ती वरती ऋण होती आणि खाली धन होती ठीक आहे तर त्याचा जो समतुल्य इक्विरंट करंट सोर्स असणार आहे त्याच्या करंट सोर्सची जी दिशा असणार आहे ती डाऊनवर्ड आयरो दाखवलेला आहे म्हणजेच खालच्या दिशेला बाण दाखवलेला आहे ठीक आहे याच्यामध्ये पहा व्होल्टेज सोर्सचं रूपांतर करंट सोर्समध्ये करत असताना या गोष्टी म्हणजेच चिन्हांच्या चिन्हांच्या गोष्टी विद्यार्थ्यांनी लक्षात घेतल्या पाहिजेत आणि आर एस एस जो आहे तो इथं पॅरलमध्ये दाखवलेला आहे ठीक आहे फिगर पी फाय पॉईंट टू पॉईंट वन द डायरेक्शन ऑफ करंट सोर्स डिपेंड्स ऑन द डायरेक्शन ऑफ व्होल्टेज सोर्स आता करंट सोर्सची जी जी दिशा आहे ती अवलंबून आहे व्होल्टेज सोर्सच्या दिशेवरती ॲज सीन फ्रॉम फिगर पी फाय पॉईंट टू पॉईंट वन सी अँड डी इट इज ऑलवेज फ्रॉम हे नेहमीच आहे फ्रॉम द निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह ओके इट इज ऑलवेज फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह निगेटिव्हपासून पॉझिटिव्हकडे ऑफ द व्होल्टेज सोर्स एक्झाम्पल फाय पॉईंट टू पॉईंट टू म्हणजेच इथे चिन्ह कसं कन्सिडर करायचं आहे व्होल्टेज सोर्सच्या निगेटिव्हपासून पॉझिटिव्हकडे जात असताना आपण एक कन्सिडर करायचं आहे ठीक आहे इथे पहा निगेटिव्ह पासून पॉझिटिव्हकडे निगेटिव्ह पासून पॉझिटिव्हकडे जो आरो जाईल त्याच पद्धतीने करंट सोर्सचा आरो जाईल एक्झाम्पल नंबर फाय पॉईंट टू पॉईंट टू कन्वर्ट द करंट सोर्स ऑफ फिगर पी फाय पॉईंट टू पॉईंट टू ए इन टू अँड इक्वेरंट व्हॉल्टेज सोर्स एक करंट सोर्स दिलेला आहे त्याचं समतुल्य व्होल्टेज सोर्समध्ये रूपांतर करायचं आहे फिगर पी फाय पॉईंट टू पॉईंट टू ए इथं पहा करंटचा जो सोर्स आहे करंट किती दिलेला आहे फोर्टी अँपियर चाळीस एम्पियर दिलेला आहे अपवर डिरेक्शन आहे ओके त्याचबरोबर आर एस एस जो आहे त्याच्या शंट रेजिस्टन्स जो आहे तो ट्वेंटी ओम्स आहे आता कसं कर कसं कन्वर्जन करणार सुरुवातीला व्ही कॅल्क्युलेट करावा लागेल व्होल्टेज सोर्स वी जर कसं कॅल्क्युलेट करणार व्ही इक्स टू आय इन टू आर एस एच आय किती आहे फोर्टी एम्पायर आर एस एच किती आहे ट्वेंटी यांचा गुणाकार घेतला सोल्युशन द इक्वेरंट व्होल्टेज सोर्स इज शोन इन फिगर पी फाय पॉईंट टू पॉईंट टू बी ओके इथं पाहू शकता एट हंड्रेड व्हॉल्ट येतो चाळीस गुणिले वीस आठशे होल्ट ओके आणि जो अपवर्ड डिरेक्शन असल्यामुळे जी धन बाजू आहे व्होल्टेज सोर्सची ती वरील ओके म्हणजेच निगेटिव्हपासून पॉझिटिव्हकडे करंट हा प्रोवाईत होतो आहे निगेटिव्हपासून पॉझिटिव्हकडे मग निगेटिव्ह कुठे असेल जिथे बाण नाही आहे तिथे आणि पॉझिटिव्ह कुठे असेल जिथे बाण आहे तिथे ओके okay? तर पहा आणि आपणाला जो आर एस सिरीज रेजिस्टन्स जो असणार आहे तो आर एस एस इतकाच असणार आहे जो की इथं असेल ठीक आहे फिगर पी फाय पॉईंट टू पॉईंट टू बी इक्विरंट व्होल्टेज सोर्स नोट दॅट नोट हे लक्षात ठेवा नोट द पोलॅरिटी ऑफ द व्होल्टेज सोर्स व्होल्टेज सोर्सची पोलॅरिटी द डायरेक्शन ऑफ द आर ओ ऑफ द करंट सोर्स ओके करंट सोर्सच्या बाणेचा जो दिशा आहे टुवर्ड्स द पॉझिटिव्ह टर्मिनल पॉझिटिव्ह टर्मिनलकडे ऑफ द होल्टेज सोर्स होल्टेज सोर्सच्या पॉझिटिव्ह टर्मिनलकडे असेल ओके okay? ह्या गोष्टी ज्या आहेत त्या अतिशय काळजीपूर्वक विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायला हव्यात ओके एक्झाम्पल नंबर फाय पॉईंट टू पॉईंट थ्री कन्वर्ट द करंट सोर्स ऑफ फिगर पी फाय पॉईंट टू पॉईंट थ्री ए इन टू इक्वेरंट होल्टेज सोर्स आता अजून एकदा एक व्होल्टेज सोर्स सॉरी करंट सोर्स दिलेला आहे त्याचं व्होल्टेज सोर्समध्ये रूपांतर करायचं तर त्यासाठी पहा ट्वेंटी एम्पियर आरो कुठे आहे डाऊनवर्ड साईड आहे म्हणजेच व्होल्टेज सोर्सचा जो पॉझिटिव्ह आहे तो डाउनवर्ड साईजला येईल ओके आणि आर एस एस जो आहे शंट रेजिस्टन्स तो फोर ओ दिलेला पॉईंट ए एन बीमध्ये तर पहा त्याचं रूपांतर व्होल्टेज सोर्समध्ये करत असताना आपल्याला सुरुवातीला व्होल्टेज कॅल्क्युलेट करावं लागेल वी कसा कॅल्क्युलेट करणार वी इक्वल्स टू आय इन टू आर एस एच आय किती आहे ट्वेंटी गुणाकारात आर एस एच किती घेणार चार वीस गुणिले चार ऐंशी होल्ट आला व्होल्टेज सोर्स ठीक आहे आता व्होल्टेज सोर्सच्या सिरीजमध्ये आपल्याला एक आर एस दाखवायला पाहिजे आर एस म्हणजे काय सिरीज रेजिस्टन्स जो की चार ओम्स आहे मग उरला प्रश्न हा व्होल्टेज सोर्सचा जो पॉझिटिव्ह पॉईंट आहे किंवा निगेटिव्ह पॉईंट आहे तर करंटची दिशा कशी आहे डाऊनवर्ड साईड म्हणजे करंटची दिशा आपण कशी कन्सिडर करतो निगेटिव्हपासून पॉझिटिव्हकडे म्हणजेच जिथं बाण नाही आहे तो काय असणार आहे निगेटिव्ह आणि जिथे बाण आहे तो पॉईंट का असणार आहे पॉझिटिव्ह ओके इथे पहा अतिशय सोपा आहे करंट सोर्स रूपांतर व्होल्टेज सोर्समध्ये फिगर पी फाय पॉईंट टू पॉईंट थ्री बी इक्वेलंट व्होल्टेज सोर्स द इक्वेलंट व्होल्टेज सोर्स इज शोन इन फिगर पी फाय पॉईंट टू पॉईंट थ्री बी द मॅग्निट्यूट ऑफ इक्वेलंट व्होल्टेज इज ट्वेंटी एम्पियर इन टू फोर ओहम ओके व्होल्टेजचं जे मॅग्निट्यूड आहे ते आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे वीस गुणिले चार ऐंशी व्हल्ट इथं आलेलं आहे अँड द अँड सी द पॉलरिटी आणि पॉलरिटी पहा द आरो ऑफ द करंट सोर्स ऑलवेज इंडिकेट करंट सोर्सचा जो बाण आहे तो नेहमी दाखवतो द डायरेक्शन ऑफ पॉझिटिव्ह टर्मिनल पॉझिटिव्ह टर्मिनलची दिशा ऑफ द व्होल्टेज सोर्स व्होल्टेज सोर्सच्या पॉझिटिव्ह टर्मिनलची दिशा हे दाखवतो ओके okay? तर इथे पहा सिलेबस टॉपिक फाय पॉईंट टू पॉईंट थ्री व्होल्टेज सोर्स इन सिरीज आता व्होल्टेज सोर्स सिरीजमध्ये असतील तर फिगर फाय पॉईंट टू पॉईंट फोर शोज द वेरियस कॉम्बिनेशन्स ऑफ वोल्टेज सोर्स कनेक्टेड इन सिरीज बरोबर आहे ना एकच वोल्टेज सोर्स असेल असं कुठं आहे दोन असू शकेल तीन असू शकतील ओके आणि वोल्टेज सोर्स हे वेगवेगळ्या कॉन्फिग्रेशनमध्ये असू शकतील म्हणजेच पहिल्या बॅटरीचा जो पॉझिटिव्ह आहे ओके तो इकडे घटकाला कनेक्टेड आहे आणि निगेटिव्ह जो आहे तो दुसऱ्या बॅटरीच्या पॉझिटिव्हमध्ये म्हणजे सिरीजमध्ये कनेक्टेड असू शकतात पॅरलमध्ये असू शकतात त्याच्यापैकीच हा सिलेबस टॉपिक आहे फाय पॉईंट टू पॉईंट थ्री व्होल्ज सोर्सेस इन सिरीज फिगर फाय पॉईंट टू पॉईंट फोर शोज द वेरियस कॉम्बिनेशन वेगवेगळे कॉम्बिनेशन दाखवलेले आहेत वोल्टेज सोर्स कनेक्टेड इन सिरीज डिपेंडिंग ऑन द पॉलरिटीज ऑफ द इंडिज्युअल सोर्सेस ओके डिपेंडिंग ऑन पॉलरिटी पोलरिटीवरती डिपेंडिंग आहे ऑफ द इंडिव्हिज्युअल सोर्सेस व व्यक्तिगत स्रोतावरती द टर्मिनल टोटल व्होल्टेज द टर्मिनल टोटल व्होल्टेज पोलरिटीज अँड मॅग्निट्यूड विल बी डिफर ठीक आहे टर्मिनल टोटल व्होल्टेज आणि मॅग्निट्यूड जे आहे ते वेगळ्या असणार आहेत इथे पहा व्ही वन हा एक व्होल्टेज सोर्स आहे बॅटरीचा व्ही टू एक व्होल्टेज सोर्स आहे बॅटरीचा आता व्ही वन प्लस व्ही टू हे का घेतलेलं आहे तर आपण करंटची दिशा असे कन्सिडर केल्यानंतर म्हणजेच निगेटिव्ह अजून पॉ पॉझिटिव्हवर वी वन वी टू ओके व्ही वन प्लस वी टू इथे पाहू शकता वी वन प्लस वी टू ओके व्ही वन प्लस वी टू इथे पाहू शकता वी वन प्लस वी टू म्हणजेच व्होल्टेज सोर्स वी वन हा सिरीजमध्ये आहे व्होल्टेज सोर्स व्ही टूला परंतु वी वन प्लस वी टूच कसं घ्यायचं हे कन्सेप्ट आपण बोलत होतो कारण करंटची दिशा जर कन्सिडर केली निगेटिवपासून पॉझिटिव्हकडे म्हणजे अपवर्ड डिरिक्शनला तर काय होईल दोन्ही बाजूला निगेटिव्ह निगेटिव्ह जर मिळत असतील तर मध्ये प्लसचे नाही म्हणजेच काय निगेटिव्हपासून पॉझिटिव्हकडे जातो आहे ओके पुन्हा इथे निगेटिव्ह पासून पॉझिटिव्हकडे जाऊ म्हणजेच व्ही वन पॉझिटिव्ह प्लस व्ही टू किंवा तुम्ही अशा पद्धतीने कन्सिडर करू शकता व्ही वन हा पॉझिटिव्ह आहे त्याला ॲडिशन जर घ्यायचं असेल सिरीजमध्ये असेल तर व्ही टूचा जो पॉईंट आहे व्ही टूचा जो पॉईंट आहे तो प्लस आहे मग इथे व्ही वन प्लस व्ही टू हा येईल ओके त्याचं पहा सेकंड जी फिगर बी आहे तर त्याच्यामध्ये पहा व्ही वन चा जो टर्मिनल पॉझिटिव्ह वरती आहे निगेटिव्ह आले आहे परंतु व्ही टूचा कुठे आहे वरती निगेटिव आहे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह खाली आहे परंतु आता आपण जर बेरीज करायची असेल व्ही वन तर पॉझिटिव्हमध्ये आहे मायनस व्ही टू मायनसचा म्हणजेच बॅटरी व्ही टूचा जो टर्मिनल आहे तो मायनस पहिल्यांदा भेटतो इथे म्हणजे दुसऱ्यांदा भेटतो आहे म्हणजेच व्ही वन मायनस व्ही टू झाला ओके सी पहा फिगर सी कसा आहे व्ही वनचा निगेटिव्ह आहे आणि व्ही टूचा पॉझिटिव्ह आहे म्हणजेच इथं रिअरेंज केलेला आहे व्ही टू पॉझिटिव्ह कन्सिडर केलेला मायनस व्ही वन इथे आहे ठीक आहे आता फिगर डीमध्ये व्ही वन निगेटिव्ह आहे व्ही टू सुद्धा निगेटिव आहे ओके व्ही वन निगेटिव्ह आहे व्ही सुद्धा निगेटिव्ह आहे परंतु निगेटिव्ह निगेटिव्ह काय होईल पॉझिटिव्ह म्हणजे अशी जर बेरीज करायची असेल व्ही वन पुन्हा जो व्ही टूचा जो टर्मिनल भेटतो व्ही टू हा कसा आहे प्लस व्ही वन प्लस व्ही टू ओके ते पहा आता पहा सिलेबस टॉपिक फाय पॉईंट फोर पॉईंट सिलेबस टॉपिक फाय पॉईंट टू पॉईंट फोर करंट सोर्सेस इन पॅरल आता करंट सोर्सेस पॅरलमध्ये असतील तर कशा पद्धतीने त्यांची ॲडिशन होईल आय वन अपवर्ड डिरेक्शनला आय टूसुद्धा अपवर्ड डिरेक्शनला बेरीज होईल आय वन प्लस आय टू इक्वेलंट करंट सोर्स त्याचं काय होईल बेरीज होईल म्हणजेच काय करंट सोर्सेस हे पॅरलमध्ये असतील तर बेरीज होईल व्होल्टेज सोर्सेस सिरीजमध्ये असतील तर बेरीज होईल ओके इथे पाहू शकतो आपण सेकंड फिगरमध्ये आय वन अपवर्ड डिरेक्शनला आय टू डाउनवर्ड डिरेक्शनला मग काय होईल आय वन मायनस आय टू ठीक आहे तर थर्ड फिगर पहा आय वन पण डाउनवर्ड डिरेक्शनला आय टू कुठे आहे अपवर्ड डिरेक्शनला इक्वॅरंट करंट सोर्स येईल आय टू मायनस आय वन ओके तिथे पहा फिगर डीमध्ये दोन्हीही आरो कसे आहेत डाउनवर्ड साईडला आहेत दोन्ही आरो डाउनवर्ड साईडला असतील तर सुद्धा काय होईल बेरीजच होईल आय वन प्लस आय टू म्हणजेच एकंदरीत काय अशी गोष्ट लक्षात येते की दोन दोन बॅटरीचे टर्मिनल्स सेम असतील तर बेरीज ओके परंतु दोन बॅटरीचे टर्मिनल्स हे सेम असतील तर काय असणार आहे बेरीज होईल आणि बॅटरीचे टर्मिनल एकमेकांना विरुद्ध असतील विरुद्ध दिशेला असतील तर काय होईल वजाबाकी होईल ओके फिगर फाय पॉईंट टू पॉईंट फायव्हमधून हे लक्षात येते आणि फिगर फाय पॉईंट टू पॉईंट फोरमधून सुद्धा हे लक्षात येत आहे ओके तर पाहू शकता एक एक्झाम्पल एक आहे एक्झाम्पल नंबर फाय पॉईंट टू पॉईंट फोर युझिंग सोर्स कन्व्हर्जन सोर्स कन्व्हर्जन म्हणजेच स्रोताचं रूपांतर वापरून आपल्याला रिड्यूस द सर्किट सर्किट रिडक्शन करायचं आहे इन फिगर पी फाय पॉईंट टू पॉईंट फोर ए टू अ सिंगल वोल्टेज सोर्स इन सिरीज विथ सिंगल रेजिस्टन्स एक सिंगल व्होल्टेज सोर्समध्ये रूपांतर करायचं आणि त्याच्या सिंगल सिरीज रेजिस्टन्समध्ये दिलेलं जे फिगर आहे फिगर पी फाय पॉईंट टू पॉईंट फोर ए इथे पाहू शकता तीन ॲम्पियरचा सुरुवातीला करंट सोर्स आहे त्याच्या पॅरलमध्ये तीन ओहम आहे तीन ओहम पुन्हा एक आहे त्यानंतर त्याचबरोबर दोन ॲम्पियर हा एक करंट सोर्स आहे सिक्स एम्पिय सिक्स ओहम आहे एट सॉरी सिक्स ओमचा पुन्हा एक रोधक आहेत दोन्ही सिक्स ओमचे रोधक एकमेकाला पॅरल मध्ये आहेत ओके आता सर्किट रिडक्शन करत असताना कशा पद्धतीने होईल हे सुरुवातीला कन्सिडर केलं जर डोक्यामध्ये विचार केला तर सिक्स ओम आणि सिक्स ओम एकमेकाला कशात पॅरलमध्ये आहेत ओके पॅरलमध्ये असेल तर आपण त्याचा इक्वेलंट रोधक कसा फाइंड आउट करतो आर टी इक्वल्स टू अंशामध्ये दोन रोधकाचा गुणाकार आणि छेदामध्ये त्यांची बेरीज म्हणजे सहा सहा छत्तीस आणि छेदात किती येईल सहा अधिक सहा बारा म्हणजे त्यांचा जो भाग घालवला बारा एक बारा बारोन्चवीस बारा त्रिक छत्तीस म्हणजेच आर टी जो आहे टोटल रोधक जो आहे तो तीन होऊन येईल ओके okay, इथे तीन आमचा रोध येईल करंट टू ॲम्पियरच्या करंट सोर्सच्या पॅरलमध्ये ठीक आहे आता याचं रूपांतर पुन्हा व्होल्टेज सोर्समध्ये करायचं किंवा दोन्ही करंट सोर्सची बेरीज करायची दोन्ही करंट सोर्स कशा आहेत अपॉड डिरेक्शनला आहेत ते पहा सोल्युशन कन्वर्ट थ्री अँपियर सोर्स इंटू व्होल्टेज सोर्स अँड रीड्रॉ द सर्किट तीन अँपियरचा जो सो करंट सोर्स होता सुरुवातीला त्याला त्याच्या व्होल्टेज सोर्समध्ये कन्व्हर्जन केलं व्होल्टेज सोर्समध्ये कन्वर्जन करताना कसं करणार व्ही इक्वल्स टू आय इन्टू आर एस एच आय किती आहे तीन अँपियर आर एस एच किती आहे तीन तीन त्रिका नऊ गुणाकार घेतला तर नऊ व्होल्टेज सोर्स येईल म्हणजेच व्होल्टेज सोर्स किती आला नऊ आणि आर एस एस जो होता तो आर ए एसमध्ये लिहायचा आहे तीन ओहम इथे पहा म्हणजेच दिलेल्या करंट सोर्स पहिल्यांदा व्होल्टेज सोर्समध्ये रूपांतर केलं नाईन वोल्ड इन्टू आर एस सॉरी नाईन वोल्डच्या सिरीजमध्ये आर ए एस इथे पहा आता पहा आता नेक्स्ट सर्किट जे आपल्याला जे मिळालेलं आहे ते कशा पद्धतीने होईल आणि इथे पहा सिक्स होम आणि सिक्स होम हा पॅरलमध्ये असल्यामुळे इथे पहा सिक्स ओम आणि सिक्स ओम हा पॅरल असल्यामुळे त्याच स्टेपमध्ये आपण त्याचा आर टी टोटल रोधक जो आहे त्याचा इक्विन टोटल रोधक जो आहे थ्री ओम आपण इथे मिळवलेला आहे म्हणजेच एका करंट सोर्सचं रूपांतर आपण व्होल्टेज सोर्समध्ये केलं आणि त्याच स्टेपमध्ये दोन पॅरल सहा ओमचे जे रोधक होते त्यांचा एक आपण पॅरल रोधक तीन ओममध्ये मिळवला आता पहा नाईन होल्ट थ्री ओहम आणि थ्री ओहम हे रोधक कसे आहेत एकमेकाला सिरीजमध्ये टोटल काय यांचा बेरीज होईल सिक्स ओहमच होईल ओके तर पहा फिगर सीमध्ये ते दाखवलेलं आहे आता पहा नाव कन्वर्ट नाईन वोल्ट सिक्स ओम सोर्स इन टू पी फाय पॉईंट टू पॉईंट फोर सी इंटू करंट सोर्स आता आपणाला नाईन वोल्ट आणि सहा ओमचा जो रोधक होता त्याला आपण करंट सोर्समध्ये रूपांतर करायचं करंट सोर्समध्ये रूपांतर कसं करणार आय इक्वल्स टू व्ही व्ही किती आहे नाईन वोल्ट डिवायडेड बाय रोधक कितीचा होता सहाचा ओके नाईन छेद सहा नऊ छेद सहा भाग घालवल्यावर आपणाला काय मिळेल वन पॉईंट फायू जो मिळेल तो करंट मिळेल तो इथे लिहिला आणि आर एस सिरीजमध्ये असलेला सहा ओमचा रोधक जो काय होईल पॅरलमध्ये येईल आता पुन्हा इथे पहा आता काय काय सर्किटमध्ये म्हणजेच आपणाला सर्किट आपल्याला डीच्या डी म्हणजे डी या सर्किटमध्ये जर पाहायचं असेल तर करंट सोर्समध्ये रूपांतर केलं नऊ वोल्टला ओके आणि त्याचा जो आर एस एच आहे तो पॅरलमध्ये लिहिला पॅरल सिक्स पॅरल थ्री आता हा जो सहा ओमचा रोधक आहे आणि हा तीन ओमचा रोधक आहे एकमेकांना पॅरल पॅरल असतील तर आपण समतुल्य जर रोधक मिळवायचं असेल तर अंशात गुणाकार आणि छेदात बेरीज अंशात गुणाकार करा सहा एक सहा सदून सा बारा सायंत्रिका अठरा अठरा आहे अंशात येईल छेदात का येईल बेरीज येईल बेरीज म्हणजेच किती येईल सहा अधिक तीन नऊ अठरा छेद नऊ म्हणजेच आपल्याला दोन ओम इतका आपल्याला रेजिस्टन्स मिळेल इथे पाहू शकतो आणि वन पॉईंट फाईव्ह एम्पेअर आणि टू एम्पेअर हे दोन्ही कशा आहेत एकमेकाला पॅरल आहेत आणि त्यांची दिशा कशा आहे अपवर्ड डिरेक्शन दिशा पण सेम आहे करंटची दिशा ठीक आहे मग यांची बेरीज होईल पॅरल वन पॉईंट फाईव्ह प्लस टू थ्री पॉईंट फाईव्ह एम्पियर म्हणजेच हे दोन रोधक पॅरल आहेत आणि हे दोन करंट जे सोर्स आहेत ते पॅरल आहेत मग यांचा इक्वेलन काय होईल थ्री पॉईंट फाईव्ह एम्पियर आणि जो रोधक मिळाला होता टू एम्पियर ए बी आता फिगर ईमध्ये पहा फिगर ई आपल्याला हे काय hmm. मिळालेलं आहे इक्वेअरन टोटल रेजिस्टन्स मिळाला इक्वेलन टोटल सर्किट मिळालेलं आहे करंट सोर्समध्ये दिलेलं जे सोर्स आहे त्याला आपण रूपांतर करायचं आहे सॉरी व्होल्टेज सोर्समध्ये रूपांतर करायचं आहे आपल्याला करंट सोर्समध्ये मिळाला आहे आता व्होल्टेज सोर्समध्ये रूपांतर करत असताना व्होल्टेज सोर्स आपल्याला फाइंड आउट करावा लागेल थ्री पॉईंट आणि जो ओहम आहे तो टू ओमचा आहे ठीक आहे फायनली शेवटी कन्वर्ट द थ्री पॉईंट फाईव्ह एम सोर्स ऑफ फिगर पी फाय पॉईंट टू पॉईंट फोर ई इन टू व्हल्टेज सोर्स ॲशवन इन फिगर पी फाय पॉईंट टू पॉईंट फोर एफ दिस इज द फायनल सर्किट विथ अ सिंगल व्होल्टेज सोर्स इन सिरीज विथ ए सिंगल रेजिस्टर आता व्होल्टेजची व्हॅल्यू फाइंड आऊट करायला लागेल वोल्टेज कसा फाइंड करणार व्ही इक्वल्स टू आय इन टू आर एस एच आर एस एच किती होता दोन होम आय किती होता सेवन होल्स सॉरी वन पॉईंट फाईव्ह वन पॉईंट फाईव्ह इंटू टू किती होईल सेवन होल्ट आणि हो, त्याच्या सिरीजमध्ये आपल्याला एक रोधक जोडायचा आहे आर एस म्हणून तो काय असणार आहे आर एस जेवढा होता तेवढाच म्हणजेच टू होमचा ठीक आहे आता पहा फिगर पी फाय पॉईंट टू पॉईंट फोर एफ फायनल सर्किट द स्टार नेटवर्क सॉरी इथे पहा ठीक आहे इथं आपल्याला हा जो टॉपिक होता सिलेबस टॉपिक फाय पॉईंट टू पॉईंट फोर इथे आपणाला संपतोय या प्रॉब्लेमसोबत सिलेबस टॉपिक फाय पॉईंट थ्री जो आहे स्टार डेल्टा अँड डेल्टा स्टार ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे स्टारमध्ये असलेलं जे स्टार सर्किट आहे डेल्टा ते डेल्टामध्ये रूपांतर करायचं आहे आणि डेल्टामध्ये असलेलं जे सर्किट आहे ते स्टारमध्ये रूपांतर करायचं हा जो सिलेबस टॉपिक आहे फाय पॉईंट थ्री आपण नेक्स्ट लेक्चर नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ओके आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या लेक्चरमध्ये आपण महत्त्वाचे जे टॉपिक आहेत ते पाहिले आहेत जसे की बेसिक डेफिनेशन नेटवर्क म्हणजे काय सर्किट म्हणजे काय ओके तर पहा एसी सर्किटचे पुन्हा दोन प्रकार आहेत सिंगल पेज सर्किट थ्री पेजेस सर्किट सिलेबस टॉपिक फाय पॉईंट वन पण टू कन्सेप्ट ऑफ ओपन सर्किट आणि शॉर्ट सर्किट पाहिले सिलेबस टॉपिक फाय पॉईंट वन पॉईंट थ्री ब्रांच मेश क्यू अन नोड म्हणजे काय काय नोड म्हणजे काय ते आपण पाहिलं ब्रांच मेश अन नोड ओके सिलेबस टॉपिक फाय पॉईंट टू सोर्स ट्रान्सफॉर्मेशन स्त्रोताचं रूपांतरण करणे ठीक आहे दिलेलं जर व्होल्टेज सोर्स असेल तर त्याचं करंट सोर्समध्ये कसं रूपांतर करायचं आहे आणि दिलेलं जर करंट सोर्स असेल तर त्याचं व्होल्टेज सोर्समध्ये रूपांतर कसं करायचं आहे त्याच्यासाठी आवश्यक असणाऱ्या प्रोसिजर ज्या आहेत कन्व्हर्जनच्या त्या अतिशय काळजीपूर्वक आपण पाहिल्या ओके त्याचबरोबर एक्झाम्पल्स काय पाहिलेत ओके okay. इथे पहा त्याचबरोबर सिलेबस टॉपिक फाय पॉईंट टू पॉईंट थ्री व्होल्टेज सोर्स इन सिरीज आणि करंट सोर्स इन पॅरल असेल तर बेरीज होते ओके okay? बेरीज होत असताना चिन्हांकित चिन्हांकित जी दृढता आहे साइन कन्व्हेन्शन जी नाही ती कशी पकडायची आहे हे सुद्धा आपण इथे डिटेलमध्ये शिकलेलं okay? आहे ओके त्याचबरोबर एक एक्झाम्पल होता की सरते शेवटी आपणाला तिचा व्होल्टेज सोर्स आणि सिरीज सिंगल रेजिस्टन्समध्ये दाखवायचा होता दिलेल्या सर्किटचा तो आपण दाखवलेला आहे ओके नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण सिलाबस टॉपिक फाय पॉईंट थ्री स्टार डेल्टा अँड डेल्टा स्टार ट्रान्सफॉर्मेशन आपण पाहणार आहोत सो नेक्स्ट लेक्चर नेक्स्ट व्हिडिओसाठी पाहत राय आर जी टेक्निकल अँड थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ